वी बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे औरंगाबाद मधून। औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या जुने कावसन गावात एकाच कुटुंबातील तिघांची तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आली आहे। राजू निवारे, त्यांची पत्नी अश्विनी राजू निवारे आणि त्यांच्या 10 वर्षीय मुलीची हत्या झाली आहे। घरातील 6 वर्षाचा मुलगा मारेकऱ्यांनी मृत झाला असं समजून सोडून दिला, त्यामुळे सुदैवाने तो बचावलाय। तर गंभीर जखमी झालेल्या मुलाला उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलवण्यात आलंय। या कुटुंबाची हत्या कोणी केली, यामागील कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। औरंगाबाद मध्ये निवारे दाम्पत्य आणि त्यांच्या मुलीची हत्या करण्यात आली आहे, एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी माधव सावरगावे थेट औरंगाबाद मधून आपल्या सोबत आहेत। माधव, काय सांगाल, एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाली आहे, काय अपडेट्स आहे याविषयी? परा औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहरापासून 4 किलोमीटर अंतरावर गोदावरी नदी पात्रावर जुने कावसान गाव आहे, त्या ठिकाणीची ही घटना आहे। एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आलेली आहे, त्यामध्ये सगळ्यात लहान मुलगा तो मात्र बचावलेला आहे, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। नेमकं हा खून कशासाठी करण्यात आला हे अद्यापर्यंत समजलेलं नाही। पहाटेच्या सुमारास त्या घरामध्ये अज्ञाताने घुसून या तिघांची हत्या केली असा अंदाज पोलिसांना आहे आणि त्या दृष्टीनं सध्या तपास सुरू आहे। पहाटेच्या साधारणतः 3:30 ते 4 सुमारास त्या ठिकाणी राजू निवारे वयवर्ष 35 आहेत, त्यांची पत्नी अश्विनी आणि मुलगी सायली या तिघांचा खून करण्यात आला। लहान मुलगी होती 10 वर्षाची, तिचाही खून करण्यात आला। सुदैवानं त्यामध्ये 6 वर्षाचा सोहम नावाचा मुलगा जो होता तो बचावलेला आहे। आता तू सांगितल्याप्रमाणे तो मेला असावा, तो मृत झाला असावा असं मारेकऱ्यांना वाटलं असावं आणि त्यामुळं सुदैवानं तो बचावलेला आहे। मात्र या घटनेनं संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे। नेमकं कशामुळे हा खून झालेला आहे आणि हे खून करणारे हे मारेकरी कोण आहेत याचा पोलीस तपास करत आहेत। निश्चितच माधव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर एकंदरीतच एक धक्कादायक अशी ही घटना घडलेली आहे, एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली आहे। ही हत्या नेमकी कोणी केली आणि का केली याचा तपास पोलीस करत आहेत। आणखी एक मोठी बातमी आहे बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यात टाटा मॅजिक आणि मोटारसायकलच्या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय। शेगावकडे जात असताना मोटारसायकल आणि टाटा मॅजिकची समोरासमोर धडक झाली। या अपघातात युवराज खोंड आणि त्यांच्या 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी 4-चाकी चालकाला ताब्यात घेतलेला आहे। तर बापलेकाच्या मृत्यूनं कुटुंबासह गावात शोककळा पसरली आहे। धक्कादायक अशी ही घटना आहे, बुलढाण्यामध्ये भीषण अपघात झाला आहे आणि या अपघातामध्ये बाप लेकाचा मृत्यू झाला आहे। तर सायकल टाटा मॅजिक आणि मोटारसायकलला ही धडक बसली होती आणि त्यानंतर हा भीषण अपघात झाला आहे आणि अपघातामध्ये बाप लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे।